नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अनुपमा लाभे पुनः आपल्यासमोर आपला सब्जेक्ट इन्कम टॅक्स घेऊन आलेली आहे. आणि जसं आपल्याला माहितीच आहे की आपलं सध्या इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस हे सुरू आहे, त्याच्यातला आपला चौथा प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. तर चला बघूया. नेहमीप्रमाणे आपण पहिले पूर्णपणे त्याला वाचून घेणार आहोत आणि मग नंतर त्याला सोडवायचा प्रयत्न करणार आहोत. तर काय दिलेलं आहे ते बघू. मिस्टर एक्स हॅज अ फॉलोइंग इन्व्हेस्टमेंट्स इन द प्रिव्हियस इयर एंडेड ऑन 31 मार्च 2020. त्यांच्या प्रिव्हियस इयरच्या हे दिलेले आहे, सगळे आपल्याला डिटेल्स दिलेले आहेत. आपल्याला काय काय घ्यायचे आणि काय काय नाही घ्यायचे ते आपण सगळ्यात पहिले पाहून घेऊया. सगळ्यात पहिले हे वाचलं, इन्कम पहिली लाईन वाचली, शेवटली लाईन वाचून घेऊ. कॅल्क्युलेट हिज इन्कम फ्रॉम इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. आपल्याला या प्रॉब्लेममध्ये इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस न काढता आपल्याला फक्त कॅल्क्युलेट हिज इन्कम फ्रॉम इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, म्हणजे जेवढा इंटरेस्ट या सिक्युरिटीजमध्ये मिळालेला आहे तेवढेच याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे, बाकीचं आपल्याला पाहायचं नाही आहे. तर चला पहिलेपासून आता बघूया. पुन्हा पहिलं दिलेलं आहे ₹25,000 12% हरियाणा स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड्स बॉन्ड. आता हरियाणा स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड बॉन्ड्स दिलेले आहे 12%, कशावरती 25,000 वरती, म्हणजे 25,000 × 12% ते आपण काढणार आणि अमाऊंट कॉलममध्ये लिहिणार आहोत. तर चला याच्याच बरोबरीने आपण आपलं काय करायला सुरुवात करूया, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. 25,000 12% हरियाणा स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड बॉन्ड्स. इथे जाऊया. कॉम्पिटिशन ऑफ इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज लिहिलेलं आहे, पर्टिक्युलर्स घेतली आहे, अमाऊंट लिहिलेली आहे. काय आहे आपण आत्ताच वाचले, हरियाणा स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड बॉन्ड्स रुपीज आहे. मी इथे दरवेळेला रुपीज लिहिणार नाही, पण तुम्हाला रुपीज लिहित जावं लागेल. किती दिलेले आहेत रुपीज? 25,000. किती आहेत ते? 12% दिलेले आहेत आपल्याला. 12% मी आता इथे फक्त HSEB म्हणजे हरियाणा स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड बॉन्ड्स एवढंच लिहिणार आहे. बोर्ड बॉन्ड्स अशा प्रकारे तुम्हाला पण तुमच्या प्रॉब्लेममध्ये लिहायचे. अमाऊंट किती होईल आहे? 25,000 वरती 12%, म्हणजे इथे अमाऊंट आपली येणार आहे 3,000. माहिती नाही कॅल्क्युलेशन कसं करायचं? 25,000 × 12 आणि ×100 म्हणजे किती येणार आहे अमाऊंट? 3,000. दुसरं बघूया आपण काय दिलेले आपल्याला. आपल्याला दिलेलं आहे 20,000 13% 13% अलाहाबाद डेव्हलपमेंट बॉन्ड्स. चला आपण असंच्या असं इकडे लिहून घेऊया. पुन्हा जसं मी तुम्हाला सांगितलं काय लिहायचं इथे, रुपीज दरवेळेला तुम्ही लिहित जा, कारण हे काय आहे ते रुपीज 20,000 हे कधी क्वांटिटीमध्ये पण देतात, पण आता आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे? रुपीजमध्ये दिलं आहे, म्हणून आपण रुपीज 20,000 लिहिले, 13% दिले. ठीक आहे, कोणची आहेत? अलाहाबाद. मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिते, तुम्ही पूर्णपणे लिहाले. डेव्हलपमेंट काय दिलेलं आहे? डेव्हलपमेंट बॉन्ड्स. ठीक आहे, किती येणार आहे ते? 20,000 × 13 / 100 म्हणजे किती येणार आहे? 2,600. आपण इथे 2,600 लिहिलेलं आहे. पुढे बघूया. आता दिलेले आपल्याला फॅमिली पेन्शन रुपीज 24,000. मी तुम्हाला आधीच म्हटलं आपल्याला फक्त इथे काय पाहिजे, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. हे इंटरेस्ट आहे का कुठले असं नाही, हे फॅमिली पेन्शन आहे, म्हणून आपण या प्रॉब्लेममध्ये या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. नंतरचं बघूया. 1,980 रिसिव्ड इंटरेस्ट ऑन टॅक्स फ्री सिक्युअर्ड सिक्युरिटीज ऑफ चिट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आता पुन्हा हे टॅक्स फ्री सिक्युरिटीज जरी म्हटलेलं आहे तरी आपल्याला माहिती आहे प्रायव्हेट इंडिया लिमिटेडचे, म्हणजे आपल्याला याचं ग्रॉसिंग अप करावं लागणार आहे. बरोबर, रिसिव्ड म्हटलेलं आहे 1,980, तसंही आपल्याला ग्रॉसिंग अप करावंच लागतं. तर चला आपण बघूया. रिसिव्ड लिहिलेलं आहे, आता इथे आपण काय लिहायचं ते बघा. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज लिहायचे, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज किती दिलेली आहे? सिक्युरिटीज ऑफ चिट्स इंडिया लिमिटेड. बरोबर आहे, इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आपण पूर्ण लिहून घेतले, प्रायव्हेट लिमिटेड. काय म्हटले त्यांनी, किती आहे?
अमाउंट दिलेली आहे त्यांनी 19,080 रिसिव्ह लिहिलं आहे ना इथे 1,980 म्हणून आपल्याला इथे पण किती घ्यायचं आहे 1,980. तुम्हाला जसं मी मागेच सांगितलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये ते आधीच काय करत असतात डिडक्ट करून देत असतात आपल्याचं टॅक्स जो मिळत असतो इंटरेस्टवर तो आणि आपल्याला इथे अमाऊंट कॉलम जी आपली दिलेली आहे त्याच्यामध्ये सकल इन्कम घ्यायचं आहे. सकल आपली जी आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमधून ती घ्यायची, आपल्याला नेट घ्यायची नाही आहे. म्हणून आपण इथे काय करतो आहे याचं ग्रॉसिंग अप करत आहे. मग काय आहे हे मिळालेलं आहे आपल्याला 90%, म्हणून आपण काय करणार त्याला 100% वरती आणणार, म्हणून डिवायडेड बाय 90 अमाऊंट किती येईल त्याची 2,200. पहिले पुढे बघूया. पुढचं दिलेलं आहे त्यांनी ₹36,010% टॅक्स फ्री लिस्टेड डिबेंचर्स ऑफ अ कंपनी. पुन्हा डिबेंचर्स ऑफ अ कंपनी दिले आहे, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज नाही आहे, म्हणून आपल्याला पहिले हा इंटरेस्ट काढावं लागेल आणि मग त्याच्यानंतर क्रॉसिंग अप करावं लागेल. कसं होईल ते बघूयात आपण. इकडे नंतर इथे लिहूया रुपीज किती दिलेले आहे 36,000, जसं तिथे सांगितलेलं आहे तशाच प्रकारे हे लिहिलं आहे. काय आहे ते 10% दिलेलं आहे, 10% ब्रॅकेटमध्ये त्यांनी सांगितलं आहे टॅक्स फ्री, सिक्युरिटीज सांगितले म्हणून आपण टॅक्स फ्री लिहिलं आहे तिथे. आणि हे किती आहे लिस्टेड सिक्युरिटीज म्हटले, लिस्टेड डिबेंचर्स, लिस्टेड लक्षात ठेवा लिस्टेड. पुढे गेल्यावर मग मी अजून तुम्हाला सांगेन जसं जसं आपण समोर जाऊ तसं, पण आत्ता मी तुम्हाला सांगते की याच्यावरती लक्ष केंद्रित करा. काय दिलं आहे लिस्टेड, ठीक आहे, टॅक्स फ्री लिस्टेड डिबेंचर्स म्हटलेलं आहे. किती पुन्हा आपण कॅल्क्युलेशन करणार आहे 36,000 वरती 10% म्हणजे किती आलं 3,600. आता हा आपला आपल्या हातात आलेला आहे पण तो सकल आहे का नाही आहे, मग आपल्याला तो सकल काढावा लागेल. म्हणून आपण पुन्हा मगासारखं ग्रॉसिंग अप करणार आहे. किती डिवायडेड बाय 90 अमाऊंट किती येणार आहे याची, याची अमाऊंट आलेली आहे आता 4,000 रुपये. याचं जेव्हा आपण कॅल्क्युलेशन्स करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं अमाऊंट येते 4,000 रुपये. पुढे जाऊया आपण. आता काय दिलेले आहेत बघूया. त्याच्यानंतर दिलेलं आहे 40,012% डिबेंचर्स ऑफ गोवा डेव्हलपमेंट अथॉरिटी. चला लिहून घ्या पुन्हा. किती रुपीज, पुन्हा रुपीज 40,000, 40,000. काय आहेत ते 40,000, 12% आहेत, 12% डिबेंचर्स. कशाचे डिबेंचर्स आहेत ते, गोवा डेव्हलपमेंट अथॉरिटीचे. आपण लिहून घेतो इथे गोवा डेव्हलपमेंट अथॉरिटी किती दिलेली आहे 40,000 वरती सरासरी किती 12% म्हणजे आले आपले 4,800. अमाऊंट लिहून घ्या 4,800 झालं. आता याची करून घेऊया आपण. काही अजून राहिलेलं आहे का इंटरेस्ट मिळण्यासारखं. ही टूक अ लोन जे मी घेतलेलं आहे त्यांनी गोवा डेव्हलपमेंट अथॉरिटीचे डिबेंचर्स परचेस करण्यासाठी, ते आपल्याला लेस करावे लागणार आहे त्याच्यातनं, ते आपण मायनस करू. त्याच्यानंतर बँक चार्जेस आहे ते पण आपल्याला जे याचे टोटल इंटरेस्ट येणार आहे त्याच्यातनं तो डिडक्टिबल राहतो, तो पण मायनस करायचा आहे. म्हणजे अजून आपल्याला कुठलं इन्कम मिळालेलं नाही आहे. आपण काय करतो आहे आता, तर हे झालं याच्या आपण टोटल घेऊन घेऊया. टोटल येते याची 16,600. 16,600 आपण इथे अमाऊंट लिहिलेली आहे. आता आपण याच्यातनं अमाऊंट जी आहे ती लेस. आता लेस काय करायचं आत्ताच मी जसं तुम्हाला सांगितलं काय मिळणार आहे आपल्याला. जसं यांनी लोन घेतलेलं आहे, लोन कशासाठी घेतलं आहे, गोवा डेव्हलपमेंट अथॉरिटीसाठी. म्हणजे हे 40,000 जे आपण घेतलेत ना 12% डिबेंचर्स गोवा डेव्हलपमेंटचे, ते परचेस करायला त्यांनी 20,000 लोन घेतलं आहे आणि त्याच्यावरती रेट ऑफ इंटरेस्ट किती देणार आहे तो 11%. मग हे जेव्हा आपलं टॅक्सेबल इन्कम असतं म्हणून त्याच्यासाठी जे लोन घेऊन आपण जो खर्च केलेला आहे त्याच्यावरचं इंटरेस्ट हे याच्यातनं डिडक्टेबल असतं, अलावेबल डिडक्शन्स असतं.
म्हणून आपण त्याच्यातनं कॅल्क्युलेट काय करणार आहोत, लेस. आता हे पहिलं डिडक्शन आहे आपलं, बरोबर आहे, म्हणून आपण याला नाव देऊ. एक मिनिट, लेस देणार आपण इथे. काय लिहिले इथे? इंटरेस्ट ऑन लोन. इंटरेस्ट ऑन लोन किती आहे ते लोन बघून घेऊया पुन्हा. 20,000 वर 11% म्हणजे किती येणार? 2,200. लिहून घेऊ आपण इथे अमाऊंट त्याची, 2,200. पुढे काय आहे? एक मिनिट, आपल्याला हे एवढं नको आहे. इकडचा अमाऊंट कलम जरा छोटा केला तरी चालतो आहे, आपण याला छोटा करू. 2,200 अजून छोटा केला तरी चालू शकतं, करूनच घेऊ थोडा अजून छोटा. ठीक आहे, मग 2,200 काय झालेले आपल्याला? हां, त्याच्यावरती जो इंटरेस्ट दाखवते आपण काय कॅल्क्युलेट केले तो घेतले. पुढे बघूया आपण काय करायचं आहे त्याच्यातनं. एक हे 2,200 झालं, अजून आहे आपल्याला दुसरं जे दिलेले ते आहे. चला बघू काही दिलेलं आहे का. हो, दिलेलं आहे 2% बँक चार्ज, 2% एज कलेक्शन चार्जेस ऑन रिअलायझेशन ऑफ इंटरेस्ट ऑन ऑल सिक्युरिटीज. म्हणजे या ज्या सिक्युरिटीज ज्या आहे त्याच्यावरती जे इंटरेस्ट रिअलाइज केलेला आहे बँकेनी, त्याच्यावरती ते किती देणार आहे? 2% कलेक्शन चार्जेस लावणार आहे. तर मग आपल्याला सगळ्यात पहिले हे कॅल्क्युलेट करावं लागेल की बँकेने किती इंटरेस्ट कलेक्ट केलेला आहे, आणि त्याच्यानुसार आपण त्यांना 2% काय देणार आहे? कलेक्शन चार्जेस. तर आपण इथे खालती करूया एक वर्किंग नोट. ठीक आहे, याला नाव देते मी वर्किंग नोट. वर्किंग नोट याच्यासाठी लिहिते कारण की हे या प्रॉब्लेमचे आन्सर नाही आहे. या प्रॉब्लेमचं ते आन्सर काढण्यासाठी आपल्याला जी मदत झालेली आहे ती ही वर्किंग नोट आहे. ठीक, सगळ्यात पहिले काय आहे आपल्याला? हे HSCB बॉन्ड्स आहे, हे डेव्हलपमेंट बॉन्ड्स आहे. याच्यावरती आपण पूर्णच्या पूर्ण काय घेतलेलं आहे? आपण जेवढा पण इंटरेस्ट आला आहे तो इथे लिहिलेला होता, म्हणून या दोघांचं मिळून आपण इथे लिहून घ्या. लिहून घेऊया HSEB अँड आपण लिहून घेऊया इथे कोणाचं मिळालेलं आहे आपल्याला? डेव्हलपमेंट बॉन्ड्स, अलाहाबाद डेव्हलपमेंट बॉन्ड्स जे आहे ते पण आपण घेऊ. म्हणजे या दोघांची 3,000 आणि 2,600, म्हणजे आपली जी अमाऊंट येते आहे ती येते 5,600, बरोबर आहे. म्हणजे जी 5,600 अमाऊंट आलेली ती आपण इथे लिहूया 5,600. लक्षात आले? आता ही जी 5,600 आहे, जेव्हा आपल्याला ती मिळतं ना, तेव्हा त्याच्यातनं ऑलरेडी काय केलेला असतो? जो आपला अमाऊंट आहे, म्हणजे आपल्या हातामध्ये जी येणारी अमाऊंट आहे ती टॅक्स जो आहे तो डिडक्ट करून मिळते. म्हणजे बँकेनी आपलं पूर्णपणे 5,600 अमाऊंट नाही आणलेली आहे, तर तिने किती आणलेली आहे? 5,600. आता याचे 90% घ्यावे लागणार आहे आपल्याला, बरोबर आहे. म्हणून आपण काय करतो आहे? इंटू 90%, 90 आणि डिव्हायडेड बाय 100. बघा, क्रॉसिंग अपसाठी आपण काय केलं होतं? इंटू 100 डिव्हायडेड बाय 90. पण आता हे आपल्याला फक्त 90% काय करणार आहे? बँक आपल्याजवळ देणार आहे. बाकी पूर्णच्या पूर्ण अमाऊंट कुठे जाणार आहे आपली? बाकी सगळीच्या सगळी अमाऊंट जी आहे ती बँकेज, म्हणजे जो डिडक्शन झालेला आहे म्हणून बँकेने जो आपली नेट अमाऊंट रिअलाइज केलेली आहे, म्हणून आपण इथे लिहिणार आहे फक्त 5,040. लक्षात येते का बरं आपण असं कॅल्क्युलेशन केलेलं आहे? 5,040 याच्यासाठी कॅल्क्युलेट केलेलं आहे कारण की बँकेने फक्त 5,040 रिअलाइज केलेलं आहे, बाकीचं आपलं टॅक्स ऑलरेडी डिडक्ट झालेलं आहे. पुढे घेऊया, पुढे बघू काय आहे. नंतर आहे आपलं सिक्युरिटीज. बघा, चीट इंडिया लिमिटेडची आहे आणि ही लिस्टेड डिबेंचर्स आहे. आता या दोघांना आपण क्रॉस अप केलेलं आहे, बरोबर आहे. मग आता यांचं जे ग्रॉसिंग अप आहे म्हणून आपण इथे पुन्हा काय कॅल्क्युलेशन करणार आहे? तर इथे होते किती ते बघूया. 1,980 आणि हे होतं याचं 3,600, म्हणून 1,980 आणि 3,600 आपण जसेच्या तसे इथे लिहिणार आहोत. खालती लिहून घेऊया किती आले. चीट इंडिया लिमिटेडचे, एक मिनिट, ही पण अमाऊंट जी आहे या
याच्याच खालती आणू म्हणजे समजायला सोयीचं होतं. ठीक आहे, चला दुसरं बघूया आपण. काय आहे या दोघांचं? चिट इंडिया लिमिटेड. मी आता फक्त शॉर्टमध्ये लिहिते, तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. त्याचे किती मिळाले? 1980. म्हणून आपण इथे लिहिणार आहे 1980. पुन्हा याला ग्रॉसिंग अप करायची गरज आहे का? नाही गरज आहे आपल्याला ग्रॉसिंग अप करायचे, म्हणून आपण याला ग्रॉसिंग अप करणार नाही आहे. पुढे बघूया आपल्याला काय करायचं आहे. पुढे जे आहे ते आपण लिहिणार आहोत गोवा डेव्हलपमेंट हे लिस्टेड डिबेंचर्स. लिस्टेड डिबेंचर्सचं आपण काय लिहिणार आहेत बघा. लिस्टेड डिबेंचर्स किती आहेत ते लिस्टेड डिबेंचर्स ते बघू आपण. इकडे लिहून घेऊ लिस्टेड डिबेंचर्स किती आहेत ते. त्याचेही आपल्याला 3600 मग उगाच जास्ती आपल्याला करायची गरज नाही कॅल्क्युलेशन. सरळ सरळ 3600 लिहायचं. पुन्हा आपण त्याचं ग्रॉसिंग अप केलेलं आहे, ती अमाऊंट घ्यायची म्हणजे 4000 घ्यायची, मग पुन्हा त्याला 90% काढायचा. त्याच्यापेक्षा सरळ सरळ आपल्याला माहितीच आहे 3600 होतं आणि हे 1980 होतं, ते आपण तशा प्रकारे याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ठीक आहे, चला आता पुढचं पाहूया काय दिलेलं आहे. आता गोवा डेव्हलपमेंट अथॉरिटी डिबेंचर्स आहेत ते किती दिलेले आहे? 4800. पुन्हा हे वरती जसं आपण केलं होतं ना 3000 आणि 2600 90% काढलेलं होतं, तसं आपल्याला या गोवा डेव्हलपमेंट अथॉरिटीचे पण काढायचे. मग इथे आपण गोवा डेव्हलपमेंट अथॉरिटी समजून घ्या तुम्ही. हे लिहिलेलं आहे अमाऊंट किती आहे त्याचे पुन्हा 4800 काय करायचे मल्टीप्लाइड बाय 90% करा. पुन्हा 90 म्हणून डिवायडेड बाय 100 अशा आणि आपण 90% काढत असतो. किती आलं आहे त्याचं अमाऊंट इथे लिहून घ्यायची. अमाऊंट आलेली आहे याची 4320. ठीक आहे, मग आता याची पूर्ण टोटल करायची. आता याची टोटल किती येणार आहे? कोणाची टोटल हे 5040, 1980, 3600 आणि 4320 याची टोटल येते 14940. ठीक आहे, आणि याच्यावरती आपल्याला 2% करायचं आहे. म्हणजे आता हे कलेक्शन चार्जेस आपण इथे पुन्हा लिहायला घेऊया. कलेक्शन चार्जेस टोटल जो आपल्यासाठी बँकेनी इंटरेस्ट जो कलेक्ट केलेला आहे तो किती केलेला आहे त्यांनी? 14000. लक्षात आले ना आपण इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे. हां 14940 म्हणून आपण इथे लिहिलं 14940 त्याच्यावरती 2%. ठीक आहे, म्हणजे तो किती आलेले अमाऊंट ते पाहूया आपण. कॅल्क्युलेट केली अमाऊंट आली 2299. आता या दोघांची टोटल 2200 आणि 2299 ते किती आली 2499. ही काय केली आपण? लेस करायचे. म्हणून इथे जे आपलं इन्कम येईल टोटल इन्कम फ्रॉम इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज ते किती आलं 14101. आलं लक्षात कसं काढलं पण 14101? हे एवढे जे इंटरेस्ट आपल्याला मिळालेलं आहे तो 16600. त्याच्यातनं आपल्याला जे डिडक्टेबल अमाऊंट आहे इंटरेस्ट ऑन लोन आहे कलेक्शन चार्जेस आहे ती आपण सगळी काय केली मायनस केली 2200 आणि 299 म्हणजे ती आली 2499 आणि आपलं इंटरेस्ट किती आलं टोटल 14101. हे काय आपलं ॲन्सर? ठीक आहे, नाही समजलं तर तुम्ही पुन्हा मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती विचारून आपले